तुम्ही पर्स विकत घेणार आहात का थांबा पर्स नक्की कशी विकत घ्यायची म्हणजे त्याचा आकार कसा असावा तुमच्या पद्धतीनं पर्स कशी असावी किंवा मुळामध्ये कोणतीही पर्स निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि वेगवेगळ्या वेग टिप्सचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पर्स म्हणजे खरं तर स्त्रीचं संपूर्ण जग कोणत्याही स्त्रीला जर जाणून घ्यायचं असेल ना तर फक्त तिची पर्स उघडायची आणि त्याच्यामध्ये डोकवायचं असं कोणाची पर्स तुम्ही डोकावून बघू नका पण एक उदाहरण देते कोणत्या स्त्रीला कॉर्पोरेट जॉब आहे कोणाला आत्ताच नुकतंच मूल झालेलं आहे म्हणजे न्यू मॉम आहे कोणीतरी नुकतंच कॉलेज जॉईन केलेलं आहे कोणीतरी अजूनही शाळेमध्ये आहे किंवा कोणाला तरी कोणाचा तरी सांभाळ करावा लागतो घरामध्ये असावं लागतं किंवा कोणाला तरी मेकअपची आवड आहे सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला त्या स्त्रीच्या पर्समध्ये सापडतील कारण त्याच पद्धतीनं तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुमची पर्स असते पण पर्स किंवा कोणती तरी वस्तू तुमच्याकडे असलेले पैसे असतील किंवा महत्वाच्या गोष्टी असतील किंवा चाव्या असतील किंवा सध्याच्या काळामध्ये मोबाईल असेल ते कॅरी करण्यासाठी प्रत्येकाकडे कोणती ना कोणतरी बॅग किंवा पर्स ही असतेच तुम्हाला माहिती आहे एका पॉइंट नंतर जेव्हा माणसाकडे भरपूर पैसे येतात तेव्हा पर्स हे चक्क स्टेटस सिंबॉल होतं बेकारी बहुत पैसे पास आतापर्यंत जगातली सगळ्यात महागडी पर्स ही हर्मीस ची मानली जाते त्या ब्रँडची आणि जी जवळजवळ अर्धा कोटी पर्यंत आहे अशा हो। <laughs> <laughs> पद्धतीनं खरं तर कोणत्याही स्त्री असू दे नाही तर खरं तर पुरुषही सध्याच्या काळामध्ये तर पर्स किंवा बॅग हा आपल्या दिसण्याचा जगण्याचा एक भाग झालेला आहे म्हणूनच मग अशी ही पर्स नक्की कशी निवडावी त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहाव्यात हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये आणि म्हणूनच नंबर वन आपल्या आकाराप्रमाणे आपली पर्स हवी <laughs> म्हणजेच काय जर तुमची बॉडी पिटाईट असेल माझ्यासारख्या तुम्ही छोटूशा असाल आणि तुम्ही जर भली मोठी बॅग जर पर्स कॅरी केली ज्याला टेक्निकल भाषेमध्ये टोट बॅग असं म्हणतात तर टोट बॅग ही अशी एक मोठ्याच्या मोठ्या जवळजवळ मंडईच्या पिशवीची फॅन्सी बहीण अशी ती असते तर अशी ही टोट बॅग जर कॅरी केली आणि तुम्ही मलाही बऱ्याचदा पकडाल कारण माझ्याकडूनही अशा चुका झालेल्या आहेत तर एवढी मोठी पर्स एवढा छोटासा खांदा उंची वजन आकाराप्रमाणे तुमची पर्स मात्र मोठी असेल तर ती पर्स त्या व्यक्तिमत्वाला त्या आउटफिटला त्या गेटअपला आणि त्या ऑफकोर्स शरीराच्या आकृतीला त्या माणसाला ओव्हरपॉवर करते अगदी त्याच पद्धतीनं उलटही होतं जर तुमचा आकार तुम्ही छान धिप्पाड असाल उंचच्या उंच वजन काठी उंच तुम्ही छान धिप्पाड आहात आणि तुम्ही तुमचा मोबाईल मावत नाही याच्या पद्धतीचं काहीतरी एवढीस घेतलं तर असं वाटतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर असं एवढे एवढंस काहीतरी फक्त तरंगत छोटंसं काहीतरी पण तरी सुद्धा तो आकार मिसमॅच होतं मग त्याचा बॅलन्स होत नाही डोळ्यांना पाहताना कारण तुमच्या आउटफिटचा एक भाग असते पर्स आणि मग असं पाहताना शरीराच्या आकाराप्रमाणे भली मोठी किंवा एकदम छोटीशी अशा दोन्ही पर्स ह्या तयार करू शकतात नंबर दोन तुमच्या जॉब किंवा प्रोफेशन प्रमाणे तुमची पर्स असायला हवी म्हणजे काय एखादी व्यक्ती कलाकार असते तिच्याकडे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा त्या कलाकाराच्या आसपास इतकी माणसं असतात की त्या सगळ्या वस्तू कॅरी करायला म्हणजे उदाहरणार्थ बेसिक एक वॉलेट असू शकते एखाद्याकडे किंवा डेबिट क्रेडिट कार्ड असू शकते एखादी चावी असू शकते मग ती गाडीची चावी असेल घराची चावी असेल महत्वाच्या किल्ल्या असतील आणि किमान मोबाईल तरी असतो त्याच्यामुळे मोबाईलचे आकार तुम्ही सध्याचे पाहता ते टाकल्यानंतर ती पर्स जेवढ्या मापाची होते त्याच्यापेक्षा कितीही छोट्या मापाची पर्स सुद्धा एखादा आर्टिस्ट किंवा कलाकार कॅरी करू शकतो कारण की त्याचं सामान उचलण्यासाठी जे जे शूटिंगला लागतं जे कामाच्या ठिकाणी लागतं ते उचलण्यासाठी इतर माणसं असतात असिस्टंट्स असतात मॅनेजर्स असतात दादा असतात त्यामुळे तुम्ही जर माझ्याशी तुलना केली तर माझ्याकडे वेगवेगळ्या वेग आकारांच्या वेगवेगळ्या वेग पर्सेस आहेत आणि मी त्या पटापटा उचलते बऱ्याचदा माझ्याबरोबर माझी मॅनेजर जर असेल तर तिच्याकडे चार वस्तू असतात मग तिच्याकडे जर असेल तर मी छोटीशीच पर्स घेतली तरी चालते पण माझं कामाच्या ठिकाणी मला खूप सामान लागतं आणि म्हणूनच तुम्ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर जर असाल तर अशा वेळेला तुमच्याकडे तुमच्या ज्या कामाच्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुमचं दिवसभर चालणारं ऑफिस आहे त्यामुळे तुमचा मोबाईलचा चार्जर तुमचा मोबाईल एक्स्ट्रा हेडफोन्स ऑडिओ बुक असेल तर ते मात्र मोबाईलमध्येच मा असेल टेल सारखं नसेल तर तुमची पुस्तकं तुमच्या नोटबुक पेन ऍटलीस्ट काही पेपर्स काही फाईल वगैरे सबमिट करायचं असेल तर काही लोकांच्या ऑफिसच्या का ठिकाणी गेल्यानंतर कम्प्युटर नसेल अलॉटेड तर त्यांना लॅपटॉप सुद्धा कॅरी करावा लागतो मग त्याचा चार्जर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅरी करावा लागणार याचा अर्थ तुमच्या जॉबप्रमाणे तुमच्या पर्सचा आकार ठरवायला हवा उगाचं सध्या फॅशन चालू आहे सध्या सेल चालू आहे का हा ब्रँड म्हणजे खूप छान ब्रँड किंवा हे की छान दिसतय ना असं म्हणून चालत नाही बिझनेस वुमन्सना तुम्ही बघितलं असेल दे हॅव स्ट्रक्चर्ड आउटफिट म्हणजे काय तर त्यांचं प्रत्येक आउटफिट हे टेलर्ड स्ट्रक्चर त्याला असतं म्हणजे ब्लेझर्सना त्याचे त्याचे त्रिकोण कोण असतात भूमितीचे आकार चाकचूक असतात असं फ्लोई असं पदरच असं कुठेतरी जातोय आणि काहीतरी सेक्सी असं कधीच नसतं एव्हरीथिंग इज टिपटॉप अशाच वेळेला पर्स सुद्धा ती स्टँड अलोन पर्स आहे ती कशी घरंगळत जात नाही तुम्ही फक्त इमॅजिन करा की एक बिझनेस वुमन आहे आणि तिने कधी शबनम घेतलेली बघितली आहे तुम्ही तुम्ही कधी नाही बघतो नंबर तीन तुमच्या ट्रान्सपोर्टेशन प्रमाणे म्हणजे तुमच्या दळणवळणाच्या साधनेप्रमाणे वाहनाप्रमाणे तुमची पर्स हवी याचा अर्थ काय याचा अर्थ असा काही लोक रेग्युलरली लोकल प्रवास करतात त्यांची पर्स कशी असायला हवी जर अतिशय छोटीशी सिटी बॅग आणि त्याला चेन वगैरे असेल तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय मावणार ओढा ताण होते आ, तुम्हाला माहिती आहे की किती ट्रॅफिक केवढी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते किती गडबड असते खूप अलर्ट राहावं लागतं सगळं सामान दिवसभराचं त्याच्यामध्ये असायला लागतं अशा वेळेला तुम्ही लोकलमध्ये जर असाल तर खूप स्ट्रॉंग क्रॉस बॉडी तुम्ही कॅरी करू शकता स्लिंग बॅगेपेक्षा सुद्धा ती मोठी असते त्याचे बक्कल किंवा बेल्टसुद्धा मोठे असतात सॅक कॅरी करू शकता जी फ्रंटला असू शकते हँडबॅग तुम्ही हाताला जर ठेवली तर हातात त्याची ओढाताण चालू असते लोकलमध्ये की ते हँडबॅग बंदच तुटून जाईल अशा पद्धतीनं तुम्ही विचार करायला हवा काही लोक सायकलनं जातात चालत जातात आता विचार करा तुम्ही मोठीच्या मोठी टोटबॅग घेतली खांद्याला दुखून यायला लागलं आणि तुम्ही चालताय चालताय किमान तीन ते चार किलोमीटरवरती का दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि तुम्हाला तसं ऑफिसला जायचं किंवा कामाच्या ठिकाणी जायची सवय एवढ्या मोठ्याच्या टोट टोटबॅग घेऊन खांद्याचं ओझं दुखून येतं आणि मग तुम्ही तिथे पोहोचणार जे लोक फक्त कारनं प्रवास करतात की ज्याच्यामध्ये स्पेस पण आहे तुम्हाला लागणारं सामान एका हँडबॅग बॅग शोल्डर बॅगमध्ये बसू शकतं ते लोक आरामामध्ये कितीही फॅन्सी आणि महागाची शोल्डर बॅग हँडबॅग कॅरी करू शकतात बिकॉज त्याला छोटासा बंद आहे त्याला मोठा बंद पण नाही आणि तो हातामध्ये इथे हातावरती जरी घेतला तरीसुद्धा त्याच्यामध्ये सामान नाही त्याच्यामध्ये इथे व्रण पडत नाही आणि तिथं गेल्यानंतर गोष्टी पाहिजे तेवढाच घेतात कारमध्ये अर्ध्याहून जास्त गोष्टी मावतात अशी त्यांना ॲडजस्टमेंट करता येते म्हणून तुमचं वाहन कुठचं आहे तुम्ही निश्चित ठिकाणी ती तिथे पोचणार आहात तिथे जाता जाताना तुम्हाला कोणत्या वस्तू लागणार आहेत याचा विचार करायला हवा बऱ्याचदा हे आपलं गणित चुकतं काहीतरी सुंदर दिसते काहीतरी ड्रेस प्रमाणे छान आहे हेच दिसते म्हणून आपण ते घेतलं जातो वाटेमध्ये प्रवासामध्ये होतात हाल आणि महाल झाले की होते चिडचिड चिडचिड झाली की कॉन्फिडेंटली आपण स्वतःला कॅरी करत नाही <tling> नंबर चार आता आपल्या बायकांना म्हणजे आपल्या सगळ्यांना हे माहितीये की आपण आपल्या कपड्यांप्रमाणे पर्स निवडायला हवी हा महत्वाचा मुद्दा आहेच त्यामुळे मी तो वेगळा सांगत नाही बसणार साड्या असल्या की लगेच आपले क्लचेस निघतात ड्रेस असलं फॅन्सी की लगेचच आपले फॅन्सी चौकोनी क्लचेस किंवा स्लिंग बॅग्स निघतात थोडं जरी आपण असं अप टू डेट असं राहण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय थोडंसं फॉर्मल वगैरे की लगेच आपले हँडबॅग शोल्डर बॅग्स निघतात कॅज्युअल टी शर्ट आणि हे असेल तर ऑफकोर्स आपण सॅग घेतली काय किंवा शोल्डर बॅग स्लिंग बॅग टाकली काय दोन्ही ती खूप छान जाते जसे आपण आपले फुटवेअर किंवा शूज निवडतो त्या त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांनाच आपल्या पर्सेस निवडता येतात त्याच्यामुळे तो वेगळा मी मुद्दा सांगणार नाही मग आपल्या प्रमाणे आपली पर्स निवडायची याचा अर्थ असा की कपडे आकार ट्रान्सपोर्टेशन याच पद्धतीनं आपल्याला येताना म्हणजे आपण घराच्या बाहेर पडताना आपण काही गोष्टी खरेदी करणार आहोत का याचा विचार करायला हवा उदाहरणार्थ सांगते ज्या स्त्रियांना येता जाताना थोडीशी भाजी विकत घेणं जाता येताना घरातलं काहीतरी सामान विकत घेणं किंवा तुम्ही स्टुडंट जर असाल तर तुमची छोटीशी फॅन्सी सॅक आहे मागे लावणारी जी खूप सुंदर दिसते पण त्या सॅकचा सा आकार खूप छोटासा आहे आणि तुम्हाला आईनं काहीतरी पटकन सांगितलं ये की येताना प्लीज कोथिंबीर आणखी गुम्हाला पुस्तक आणायचे नोट्स आणायचे कळत नाही की मग आपण मोठी बॅग घ्यायची का ही चूक माझ्याकडून झालेली आहे मी नवीन आई झाल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं बाहेर पडलं की बाळाचं सामान खाणं पिणं पटापटा मल्टीटास्किंग करावं लागतं म्हणून मी खूप मोठी बॅग कॅरी करायला लागले आणि मग माझ्या लक्षात आलं की मला माझा खांदा दुखायला सुरुवात झाली वर्षानुवर्ष जड मोठी बॅग लोकांचे खांदे अन इव्हन झाल्याची सुद्धा उदाहरणं आहेत मग हे होऊ नये म्हणून याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे एक रोल केलेली पिशवी म्हणजे काय अमेझॉन वरती चक्क ऐंशी रुपयांपासून ते दोनशे तीनशे चारशे रुपयांपर्यंत कमाल वेगवेगळ्या फोल्डेबल ज्या ओपन होतात आणि नंतर त्याचे छोटीशी पिशवी होते अशा एक्स्ट्रा छोटूसा रोल असतो एवढी मोठी भली मोठी पिशवी होते त्याची तयार अशा पिशव्या मिळतात ती पिशवी तुमचा किती छोटीशी सॅक पर्स वगैरे असले तरी त्याच्यामध्ये बसते तुम्हाला भली मोठी पर्स घरातूनच निघताना नेण्याची गरज नाही नंबर पाच पर्स ऑर्गनायझर म्हणजे काय तर तुमची जर भली मोठी पर्स असेल इवन मध्यम आकाराची जरी पर्स असली तरीसुद्धा बऱ्याचदा असं होतं की जर कोणी तुम्हाला सांगितलं की अगं एक पेन देते का गं तर आपल्याला साधा आपल्या या मोठ्या झोळीमध्ये ज्याची कचरा पेटी झालेली असते त्याच्यामधून साधा आपल्याला पेनही काढता येत नाही कधीचं कुठचं तरी पडलेलं कानातलं कशाचं रॅपर एटीएममधून काढलेलं कसल्या कसल्या जुन्या रिसिट्स इस्त्रीची ट्रॅव्हलिंगची बिलं वाटेल त्या गोष्टी पर्समध्ये असतात पडलेल्या आणि म्हणून पाहिजे ती गोष्ट कधीच मिळत नाही मग हे जे ऑर्गनायझर आहे ते चक्क दोनशे नव्वद रुपयाला मिळतं आणि त्यामध्ये छोटे 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 कप्पे आहेत आता एवढ्या कप्प्यांची पर्स बऱ्याचदा मिळत नाही मोठीच्या मोठी आपल्याला आवडलेली बॅग किंवा पर्स किंवा टोट बॅग सुद्धा असू शकते मोठी आणि मग त्याच्यामध्ये मात्र टाकत जा टाकत जा टाकत मस्त एक गोळा होतो कचरापेटीचा तसं होण्याच्या ऐवजी ऑर्गनायझर जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा त्याच्या कप्प्यामध्ये छोट्या छोट्यापासून मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये हेडफोन्स असतील मोबाईल असेल छोटीशी नोटबुक असेल काही बिल असतील परफेक्ट बसतात आणि ते पर्स ऑर्गनायझर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि तुमचं काम होतं नंबर सहा आता ज्या पर्स आपल्याला लागत नाहीत त्या घरामध्ये स्टोर कशा करायच्या उत्तम पर्याय म्हणजे ॲमेझॉनचे ट्रान्सपरंट अतिशय सुंदर पाउचेस मिळतात त्या पाउचेसचं असलेला हँगर पण मिळतो फक्त त्या हँगरचा इश्यू असा होतो की ते हँगर वाकडं तिकडं होऊ शकतं आणि कपाटामध्ये खूप मोठी जागा घेतं अशा वेळेला मोठंच्या भलं मोठं ट्रान्सपरंट हँगरच विकत घेण्यापेक्षा मी असं सांगेन ट्रान्सपरंट पाऊचेस विकत घ्या जे बऱ्याचदा साड्यांसाठी उपयोगी येतात कपड्यांसाठी उपयोगी येतात ज्या ज्या गोष्टी स्टोअर करायच्या असतात त्या ट्रान्सपरंट असल्यामुळे लगेचच आपल्याला दिसतात आता काही गोष्टी असतात मोत्याचे क्लचेस हेवी हेवी मेटलच्या बॅग्स पर्सेस ह्या फक्त आपण लग्न समारंभ अशा वेळांना काढतो कपाटातली मात्र मोठीच्या मोठी जागा जाते आणि ते जेव्हा काढतो तेव्हा ते एकदम ते मिळत नाही अर्धवट मिळतं खूप इश्यू होतो आणि सगळा गोंधळ होतो मग अशा वेळेला काय करायचं हे जे ॲमेझॉनवरती मिळणारे मस्त पाउचेस आहेत ना पाउचे तर ते ते पण असे बल्कमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता दोनशे तीनशेपासून ते सुरू होतात त्याच्या एक्झॅक्ट किमती आणि मी फोटो पण देईन त्यामुळे मला काय म्हणायचं तुम्हाला कळेल आणि तशा त्या पावचेसमध्ये तुमच्या न लागणाऱ्या दोन तीन क्लचेस किंवा मोठी पर्स पण आत्ता मला नको आहे तुम्ही आता नंतर काढेल किंवा पांढरी शुभ्र पर्स असते बऱ्याचदा आणि ती खराब होते बाहेर ठेवून ठेवून आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आरामात छान ठेवता येईल ठेवण्याच्या आधी सॅनिटायझरचे टिश्यू पेपर्स येतात फक्त लिक्विड जसं सॅनिटायझर मिळतं त्याच पद्धतीनं सॅनिटायझरचे वेट टिश्यू पेपर्स मिळतात त्याने ती स्वच्छ पुसून घ्यायची सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल म्हणजे दारू असते थोड्या प्रमाणामध्ये त्यामुळे ते क्लीन होतं जम्स मरतात आतून बाहेरून तुम्ही स्वच्छ क्लीन करू शकता दोन ते तीन वेट टिश्यू पेपरमध्ये तुमचं काम होईल त्यानंतर मात्र ती संपूर्ण वाळू द्यायची ड्राय पेपरनं सेकंड कोट तुम्ही मस्त पुसून घेऊ शकता बाहेरून आतून सगळीकडून स्वच्छ करू शकता आणि त्यानंतर त्या पावचेसमध्ये तुम्ही पूर्ण ड्राय झाल्यानंतरच लॉक करायचं आणि साठवून ठेवू शकता आणि जेव्हा प्रसंग आहे समारंभ कार्यक्रम आहे तेव्हा ते त्या परशस्कात ते क्लचेस बाहेर काढू शकता नंबर सात नंबर सात सांगण्याच्या आधी जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझं नाव आहे उर्मिला आणि अशाच भरपूर टिप्सच्या वेगवेगळ्या विषयांवरचे मी व्हिडिओज घेऊन येत असते दर शुक्रवारी आणि शुक्रवारी व्हिडिओ आला की तुम्हाला कळावा म्हणून न विसरता सबस्क्राईब पण करा आणि ऑफकोर्स ती बेल आयकॉनसुद्धा ते दाबा घंटा दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते त्याचबरोबर या उर्मिला निंबाळकर या चॅनलवरती मी मधून अधून भरपूर शॉर्ट्स पण टाकत असते ज्याच्यामध्ये एका मिनिटाच्या शॉर्टमध्ये मी टिप्स सांगण्याचा प्रयत्न करते असं मधूनधून छोटे छोटे तुम्हाला शॉर्ट्स पण बघायला मिळतील मला तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकवरती सुद्धा फॉलो करू शकता जिथे आपण रोजच्या रोज रोच संपर्कामध्ये राहू शकतो तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी बऱ्याचदा डी एम सांगते काय काय विकत का, घेतले का त्याच्या लिंक्स शेअर करत असते माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये माझं पिल्लू बाळ वगैरे छान छान फोटोज टाकत असते नवीन खरेदी केली असेल तर ते शेअर करत असते अशा सगळ्या हॅपनिंग गोष्टी तिथेही घडत असतात म्हणूनच हा व्हिडिओ संपण्याच्या आतच आत्तापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा त्यांना मला हुरूप चढतो की चला लोकांना आवडतो व्हिडिओ एवढी मेहनत केल्यानंतर ओके आणि ऑफकोर्स तुमच्या इतर मैत्रिणींना पण शेअर करू शकता सातवा नंबरचा जो पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपण रोज उठून जर सतत दरवेळी तीन महिन्यांनी करू देत महिन्याला करू देत सहा महिन्या करू देत शॉपिंग करायला गेल्यानंतर खरेदी करायला गेल्यानंतर दरवेळी बाजारामध्ये सुंदर नवीन नवीन नवी पर्सेस असतात प्रत्येक कपड्यावरचं मॅचिंग पर्स असावी प्रत्येक आउटफिटला जाणारी प्रत्येक ठिकाणी जाणारी असे जर तुम्ही पर्स घ्यायला लागलात तर तुम्हाला बजेटच पुरणार नाही मग तुम्ही काय करू शकता तुमच्या असलेल्या पर्सेसनास खूप छान मेंटेन ठेवू शकता मी तुम्हाला विश्वास देते आठवड्यातून एकदा किमान नाही जमल्यानंतर दोन आठवड्यातून म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तुम्ही तुमची पर्स चक्क उलटी करा अख्खे आणि तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये किती जगभराचा कचरा साठलेला आहे आणि तो रोज घेऊन तुम्ही खांद्यावरती दोन खांद्यांवरती असेल हातात असेल कॅरी करता आणि त्याची अजिबात गरज नसते एवढं सगळं कॅरी करायची आणि तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वच्छता आणि छान स्पेस तयार होते तुम्ही लक्षात घ्या आपली मनाची अवस्था सुद्धा स्वच्छ आणि छान राहते जेवढी जागा आपल्या घरामध्ये स्वच्छ छान आसपासचा परिसर तशीच आपली पर्स पण छान तुम्ही करून बघा आय नो मी असं डायरेक्ट सायकोलॉजिकल वगैरे असं सांगायला लागते पण मी तुम्हाला सांगते रोज एक कप्पा घ्यायचा आणि असं प्रेमानं तेवढाच एक छोटासा आवरायला घ्यायचा त्या दिवशी तो कप्पा आणि तुम्ही तुमच्या दोघांमध्ये मस्त लव अफेअर चालू आहे अशा आहे ना तसे तुम्ही कधीतरी ते पर्स उघडून घ्या इतका कचरा असतो आणि इतकं छान वाटतं की आपण स्वच्छ छान पर्स केली आणि महत्त्वाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत बारीक गोष्टींसाठी पाऊचेस असतील किंवा ऑर्गनायझर असेल मोठ्या गोष्टींना एका ठिकाणी ठेवून वॉलेट सगळं छान ठेवा मेंटेन ठेवा तुम्हाला नवीन पर्स किंवा नवीन गोष्टी सतत खरेदी करण्याची गरजही नाही आणि तुम्हालाही आनंद वाटेल व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा इतरांवर शेअर करा तोपर्यंत हात धुत राहा काळजी घेत राहा आय लव्ह यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप थँक्यू